क्रांती मोर्चाच्या वतीने गोलाज औद्योगिक क्षेत्रातील शंकुंजी राजनगाव येथे मुंडन करून आंदोलन करण्यात आले आहे. गेल्या 2 वर्षापासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाज बांधवांकडून राज्यावर आंदोलने करून भाजपा सरकारच्या जाहीर निषेध केला जात आहे. याच आंदोलनाच्या माध्यमातून कायगाव येथील गोदावरी नदीवरील पुलावरून उडी घेऊन काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने जलसमाधी घेऊन जगाचा निरोप घेतला. यामुळे राज्यभर आंदोलनाला व्यापक गती मिळाली असून अनेक ठिकाणी आंदोलने करून विद्यमान सरकारचा निषेध करण्यात येत आहे. याच आंदोलनाच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बाळूत औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणपुंजी येथे सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी सकाळी मुंडन आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाच्या माध्यमातून शुक्रवारी सकल मराठा समाज बांधवांतर्फे मराठा आरक्षणासाठी बाळूत औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव शेणपुंजी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर मुंडन आंदोलन पुकारून विविध घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून कायगाव येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या मराठा तरुणास 2 मिनिटे शांतता राखून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 2 वर्षापासून महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर जगाच्या पाठीवर आदर्श असे मोर्चे या मराठा समाजाने काढले. अतिशय शांततेच्या मार्गाने मराठा समाज जात होता, आपल्या मागण्या ह्या शासनापर्यंत मांडत होता. 58 मोर्चाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष उलटले तरी या सरकारने बेजबाबदारपणे या मराठा मोर्चाला हाताळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चंद्रकांतदादांची उपसमिती असेल किंवा बाकी मागासवर्गीय आयोगाचा चेंडू असेल, कोर्टाचा निर्णयाचा विषय असेल, मुख्यमंत्र्यांनी वारंवार मराठा समाजाला झुलवायचा प्रयत्न केला आहे आणि मुख्यमंत्री त्या गोष्टीमध्ये सबसेल मुख्यमंत्र्याची चूक आहे. अतिशय सगळं शांततेच्या मार्गाने चालू होतं. नंतर 2 वर्ष हे ॲक्शन घेत नव्हते म्हणून तुळजापूर येथून ठोक मोर्चाची सुरुवात झाली आणि त्या ठोक मोर्चाची सुरुवात तुळजापूरहून झालेली असताना महाराष्ट्रभर हे आंदोलन वेगळं स्वरूप घेत गेलं आणि आमचा एक मराठा बांधव काकासाहेब शिंदे यांनी हा समाजासाठी हुतात्मा झाला आहे. त्यांनी कायगाव टोक्याच्या पुलावर स्वतःचं जीवाचं बलिदान दिलंय, तो हुतात्मा झालाय. त्याच्या मृत्यूला आणि असे झालेले 9 मृत्यू या सगळ्या मृत्यूला हे शासन जबाबदार आहे. त्या शासनाने आता मराठा समाजाच्या शांततेचा अंत पाहू नये, नाहीतर नक्कीच याचे वाईट परिणाम या महाराष्ट्राला नव्हे या देशाला दिसल्याशिवाय राहणार नाही. याच अनुषंगाने आज रांजणगाव शेणपुंजी सकल मराठा समाजातर्फे मुंडन आंदोलन इथं आम्ही केलंय. तुम्ही बघताय किती बहुसंख्याने इथं लोक स्वतःहून हजर होत आहेत. आम्हाला इतर समाजातूनही पाठिंबा येतोय, तेही आमचे बांधव इथं मुंडन करण्यासाठी आलेत, त्यांचे आम्ही आभार मानतो आणि शासनाला प्रकटपणे हे सांगतो की मराठा समाजाच्या उद्रेकाची वाट या शासनाने पाहू नये. यावेळी मुंडन आंदोलनाला दिलीप तौर, लक्ष्मण सरकटे, भारत गरळ, शिवराम ठोंबरे, संजय पाठे, आबासाहेब कवडे, आत्माराम आगलावे, संजय विधाते, भारत काकडे, नानासाहेब काकडे, प्रदीप मुसळे, धनराज खंडागळे, निवृत्ती चौहान आदींसह राजनगाव शेणपुंजी परिसरातील शेकडो सकल मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या आंदोलनादरम्यान शांतता भंग होऊन कुठलाही उद्रेक होऊ नये यासाठी स्थानिक MIDC वाऊस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.